कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना दिसतीय. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 6 फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 23 फूट 4 इंच इतकी आहे आणि नदीची इशारा पातळी ही 39 फूट आहे, तर या नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातल्या राजाराम, हळदी, रुई, मांडुकली, शेनेवाडी, बंधारा सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. या ठिकाणी कुठलीही पूरस्थिती ओढवल्यास एनडीआरएफची पथकं सुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहेत. आणि एकंदरीतच काय नेमकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सध्याची परिस्थिती आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार होत आपण. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्या बरोबर आहेत. प्रताप, या पावसामुळे खरं तर पेरण्याच्या कामांना आता वेग आलेला आहे, मात्र पावसाची स्थिती नेमकी कशी आहे, नद्यांची पातळी कुठपर्यंत आली आहे, कारण याआधी महापुराचा इतिहास आहे कोल्हापूरला, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे पावसासंदर्भात? खरं तर मी आता पावसाचा आगार म्हणून जे कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी आहे त्या ठिकाणी आहे. आपण ही दृश्य पाहिली तर मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे या तालुक्यामध्ये कोसळताना दिसतोय. दुसरीकडे आपण पाहतो की पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे. बळीराजा गेल्या अनेक दिवसापासून वाट पाहत होता की कधी एकदा पाऊस सुरू होतोय आणि कधी एकदा आपल्या भात रोपणच्या कामाला सुरुवात होते. ही दृश्य आपण बघू शकतो, शिवारातले आहेत, शेतकरी कामामध्ये गुंग आहे. पण दुसरीकडे आपण पाहतो की प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे, कारण 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळी देखील झपाट्याने वाढ होते. जे पंचगंगा नदी आहे ती काल रात्रीपासून आतापर्यंत जवळपास 8 फुटांनी वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बातमी आताच्या घडीची म्हणजे प्रशासनानं एनडीआरएफच्या 2 तुकड्यांना पाचारण केलेलं आहे आणि एनडीआरएफच्या 2 तुकड्या ज्या आहेत त्या कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. ही सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला म्हणता येईल, कारण आपण पाहतो की नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढ होते. खरं तर परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत असतानाच अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाढतं आणि त्याच्यानंतर अनेक रस्ते बंद व्हायला सुरुवात होतात. खरं तर हा पाऊस अशाच पद्धतीनं कोसळत राहिला तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पंचगंगा नदीचं पाणी देखील मोठ्या प्रमाणात वाढून अनेक बंधारे पाण्याखाली जातील आणि त्याच्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर कोल्हापूर जिल्ह्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या तपशिलांसाठी. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूर मधून आपल्या बरोबर होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे